नमस्कार, किरण्स किचन मराठी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत एकदम ढाबा स्टाईल ने बनवलेले चना फ्राय कसे बनवायचे। अगदी छान चमचमीत, कुरकुरीत आणि मसालेदार असे हे चने बनून तयार होतात। तरी ते हे चना फ्राय बनवण्यासाठी मी साधारण एक वाटी इतके काबुली चने 8 ते 10 तास भिजवून घेतलेले आहेत। आता हे चने आपण कुकरला शिजवून घेणार आहोत। तर हे भिजलेले चने आता आपण या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आणि मात्र चने शिजवत असताना खूप जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। अगदी चने बुडले जातील इतपतच पाणी घालायचं। चवीनुसार आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात। आणि कुकरच्या साधारण फक्त 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। आणि नंतर गॅस बंद करून कुकर थंड करून घ्यायचा आहे। फक्त 2 शिट्ट्यांमध्ये देखील काबुली चने जर चांगले भिजलेले असतील तर खूप छान शिजले जातात। तर आता आपले चने शिजत आहेत, तोवर आपण एक वाटण बनवून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 इंच आलं घेतलं आहे, 1 चमचा जिरे घेतलं आहेत, 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता या सर्वांचा आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। तर इथे आता या पद्धतीने हे वाटण देखील मी बनवून घेतलेलं आहे। अगदी छान बारीक वाटून घ्यायचं आणि शक्यतोवर वाटण बनवत असताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। त्याचबरोबर इथे मी काही लसूण घेतलाय, पण लसणाच्या वरच्या पाकळ्या आपल्याला अजिबात सोलून घ्यायच्या नाही आहेत। तर आता इथे हे जे आपले चने शिजलेले आहेत ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपल्याला या शिजलेल्या चण्यांचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आता आपण जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते या चण्यांमध्ये घालणार आहोत। आता इथे वाटण घातल्यानंतर इथे मी हा शाहीचा चिकन व मटन फिश मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हा फिश मसाला कुठल्याही मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल होतो। याच मसाल्याला कंटकी मसाला देखील म्हटलं जातं। तुम्ही हवं तर हा जो मसाला आहे हा घरी देखील बनवू शकता, पण रेडीमेड अगदी सहज उपलब्ध होतो आणि झटपट आपली रेसिपी तयार होते, म्हणून मी तोच वापरलाय। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। आणि हा जो मसाला आणि हे जे वाटण आपण यामध्ये घातलंय हे यामध्ये आता आपण जे चने शिजवून घेतलेले आहेत त्याचं मॅरिनेशन अगदी व्यवस्थितपणे करून घेणार आहोत। तर आता या चण्यांचं आपण मॅरिनेशन अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण जेवढा छान मसाला आणि वाटण या चण्यांना लागेल तेवढं आपलं हे जे चना फ्राय आहे चवीला खूप छान होतं। तर आता मी इथे जे हे भांडं घेतलंय हे भांडं थोडंसं लहान पडतंय, म्हणून आता हे चने आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर याचं व्यवस्थित असं मॅरिनेशन करून घेणार आहे। तर आता हे चने मी इथे काढून घेतलेत। थोडासा मसाला कमी वाटत होता म्हणून इथे पुन्हा 1 ते 2 चमचे मसाला मी यामध्ये घातलाय आणि व्यवस्थित एकदा मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। शक्यतोवर चण्यांचं मॅरिनेशन करत असताना इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे, कारण मॅरिनेशनमध्येच जर पाणी वापरलं गेलं तर चने तळत असताना खूप जास्त उडले जातात किंवा तेल खूप उडतं आणि त्याचबरोबर तळून झाल्यानंतर लवकर हे चने तितकेच मऊ देखील पडतात, त्यामुळे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। आता या चण्यांचं मॅरिनेशन व्यवस्थित झालेलं आहे। आता हे चने त्या भांड्यामध्ये आपण पुन्हा काढून घेणार आहोत। आणि आता आपण या भांड्याचं झाकण लावून घ्यायचं आणि साधारण 10 मिनिटांसाठी हे चने आता आपण साईडला ठेवून देऊयात आणि मगच हे चने आपल्याला फ्राय करण्यासाठी घ्यायचे आहेत। तर आता इथे बरोबर 10 मिनिटे झाली आहेत आणि तेलही मी गरम करून घेतलंय। तर सुरुवातीला चने तळण्या अगोदर आपल्याला हा लसूण फ्राय करून घ्यायचा आहे। तर तेल व्यवस्थित तापल्यानंतर इथे हे चाळणीमध्ये मी लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि हा लसूण आपल्याला अगदी छान लालसर रंगावर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। याच मसाला चण्यांना लसूणी चना फ्राय देखील म्हटलं जातं। तर आता इथे हा लसूणही व्यवस्थित मी तळून घेतलेला आहे, एकदम मस्त आणि कुरकुरीत झालाय। आता त्याचबरोबर आता आपण या गरम तेलामध्ये चने घालणार आहोत। तर तेल छान कडकडीत जर तापलेलं असेल तर गॅसची फ्लेम ही लो हीटवर ठेवायची आणि मगच हे चने छान तळून घ्यायचे, कारण तेल जर छान कडकडीत तापलेलं असलं आणि गॅसची हीट लो हीटवर ठेवून आपण हे चने जर फ्राय करून घेतलंय तर छान कुरकुरीत असे तळले जातात आणि तळल्यानंतरही बऱ्याच वेळ ते चने तसेच कुरकुरीतही लागतात।
तर आता इथे मी हे चने व्यवस्थित घातलेत, त्याचबरोबर आता या तेलामध्ये मी काही कढीपत्त्याची पाने घालणार आहे। साधारण 2 ते 3 इतकी कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्ता एकदम ऑप्शनल आहे, पण तळत असताना असा तेलामध्ये कढीपत्ता घातला की चण्यांना फ्लेवर खूप छान येतो। तर आता इथे हे चणे तुम्ही पाहू शकताय, छान लालसर रंग आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असे तळले जात आहेत। तर आता इथे आपले हे चणे तळून तयार झालेले आहेत। आता हे चणे एका डिशमध्ये मी काढून घेतीये। तर आता याच पद्धतीने आपण राहिलेले चणे देखील तळून घेणार आहोत। हे चणे बनवण्यासाठी वेळ फारसा अजिबात लागत नाही, पण छान हेल्दी आणि टेस्टी अशी ही स्नॅकची रेसिपी आहे। तुम्ही हे चणे फ्राय केलेले चणे कधीही बनवू शकता, म्हणजे स्नॅक टाईमला देखील बनवू शकता। थोडेसे जर स्पायसी हवे असतील तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर देखील घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये आमचूर पावडर देखील छान लागते आणि त्याचबरोबर चाट मसाला देखील तुम्ही वरण असा स्प्रिंकल देखील करू शकता। तर आता या पद्धतीने आपण राहिलेले सर्व चणे इथे तळून घेणार आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता, या चण्यांना रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे। तर इथे या पद्धतीने आपले हे ढाबा स्टाईल अतिशय कुरकुरीत लसुणी चना फ्राय किंवा फक्त चना फ्राय देखील तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही आजची स्नॅकची चटपटीत रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन मराठीला सबस्क्राईब करायला